नमस्कार, ऑसम रेसिपी चैनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण टेस्टी रेसिपी बघणार आहोत, अगदी मार्केट सारखी मिळणारी रसमलाई। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी 1 लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅटचं। आता हे मी गरम करायला ठेवते। तर दूध छान गरम झालेलं आहे, गॅस बंद करून देऊया। दूध फाडण्यासाठी आपल्याला 2 चमचे व्हिनेगर लागणार आहे। याच्यात मी 2 ते 3 चमचे पाणी टाकते। व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। आपण आता याच्यात थोडं थोडं करून व्हिनेगर टाकायचं आहे, परत हलवायचं आहे। परत 2 चमचे टाकून ते मिश्रण आपण हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं दूध फाटून गेलेलं आहे, पाणी एका बाजूला आणि खरवस एका बाजूला झालेलं आहे। तुम्ही बघू शकता छान गोळा तयार झालेला आहे। याच्यात आपण आता थंड पाणी टाकूया फ्रीजचं। थंड पाण्यामुळे रसमलाई रबर सारखी होत नाही, स्पंजी होते। मी एका भांड्यात चाळणी ठेवून बारीक कॉटनचा कापड टाकते त्याच्यावर। अशा प्रकारे आपण कापडावर टाकून एक्स्ट्राचं पाणी काढून घेणार आहोत। परत लगेच थंड पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहे। याने व्हिनेगरचा आंबटपणा निघून जातो आणि आपली रसमलाई स्पंजी होते। स्वच्छ धुऊन झाल्यावर अशा प्रकारे आपण पिऊन सर्व पाणी काढून घेऊ। असं पिळ देऊन आपण एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे। थोडं सुद्धा पाणी नको त्याच्यात। तर याच्यातलं पाणी निघून गेलेलं आहे। एका ताटात आपण हा गोळा काढून घेऊया। अशा प्रकारे आपण तळ हाताच्या सहाय्याने मळून घेणार आहोत। असं रगडूनच आपण सॉफ्ट डो करणार आहोत। जेवढा वेळ तुम्ही सॉफ्ट डो करण्यासाठी लावाल तेवढीच चांगली आपली रसमलाई होणार आहे। तर 5 मिनिटं रगडून झालेली आहे। मी याच्यात बाइंडिंगसाठी 1 चमचा कॉर्नफ्लावर घेतलेली आहे। तुम्ही जाड साखरसुद्धा वापरू शकता। परत आपण 5 ते 10 मिनिटं अशाच प्रकारे मळून घेणार आहोत, सॉफ्ट गोळा होईपर्यंत। तर आपला डो तयार झालेला आहे सॉफ्ट। आता याच्यासाठी लागणारा आपण पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी मी 2 कप साखर घेते आणि त्यात 4 कप पाणी टाकायचं आहे। पाक तयार होतो तोपर्यंत आपण रसमलाईसाठी लागणारे कोडे तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपण छोटे छोटे कोडे तयार करून घेऊया आणि हाताने असं थोडं प्रेस करायचं आहे। तुम्ही बघू शकता
तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोडे तयार करू शकता। तर अशा प्रकारे मी सर्व गोडे तयार करून घेतलेले आहे। तर आपला पाक रेडी झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये रसमलाईचे गोळे उकळून घेऊया। अशा प्रकारे आपण गोळे टाकून 15 ते 20 मिनटं लो फ्लेम गॅस ठेवून उकळू देऊया आणि 5 मिनिटांनी परत गोळे हलवून घ्यायचे, त्याची क्वांटिटी डबल होते। तुम्ही बघू शकता आपले गोळे छान फुलून गेलेले आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। खूप लाईट वेट आणि स्पंजी झालेले आहे, याच्यात लगेचच थंड पाणी ओतून घ्यायचं आहे। थंड पाणी टाकल्यामुळे रसमलाई रबर सारखी होत नाही, स्पंजी राहते। आता आपण यासाठी लागणारी रबडी तयार करून घेऊया। हे दूध मी 10 मिनटं छान उकळून घेतलेलं आहे, थोडं घट्ट होईपर्यंत। याच्यात 1 कप साखर टाकते मी। परत आपण साखर विरघळेपर्यंत दूध उकळून घेऊया। मी हे स्लाइस केलेले बदाम पिस्ता घेतलेले आहे, केसर घेतलेली आहे, त्याच्यात आपण दूध टाकून घेऊया 2 चमचे। तर दूध आणि साखर छान उकळून झालेली आहे। आपण बदाम पिस्ताचे स्लाइस टाकून घेऊया त्याच्यात। दूध थोडं उकळू द्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत आपण। नंतर आपण ते वाटीत घेतलेले केसरचं दूध टाकणार आहोत। केसर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला व्हाईट रसमलाई खायची असेल तर तुम्ही व्हाईटसुद्धा करू शकता। तर आपली रबडी तयार आहे। आपण गॅस बंद करून देऊया आणि गरम गरमच दूध एका बाउलमध्ये काढायचं आहे। आता आपण ह्या रसगुल्ल्यांमधलं पाणी सगळं काढून घेऊ आणि रबडीमध्ये टाकून देऊया। अशाच प्रकारे आपण सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती लाईट वेट आणि स्पंजी झालेली आहे। ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे, तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। अशा प्रकारे मी सर्व रसगुल्ले रबडीमध्ये टाकून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर आपली रसमलाई तयार आहे। आपण आता 4 ते 5 तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया, नंतर सर्व करूया। तर 5 तास झालेले आहे। 5 तासानंतर तुम्ही बघू शकता आपली रसमलाई किती छान दिसते। चला तर मग सर्व करून घेऊया। ही रसमलाई मार्केटमध्ये मिळते तशीच दिसते आहे आणि चवीला पण खूप छान आहे। तर तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी, मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। जर तुम्ही चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत नमस्कार।